नमस्कार मंडळी, तर आज आपण अगदी झटपट आणि टेस्टी अशी गवारच्या शेंगांची भाजी करणार आहोत. ही भाजी बनवायला आपल्याला 5 ते 7 मिनिट पुरेसे आहेत, अगदी झटपट तयार होते. तर रेसिपी सुरू करायच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी कढई तापायला ठेवून 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे. तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की इथे मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत, तो लसूण टाकून घेतला आहे. 3 हिरव्या मिरच्याही बारीक कापून टाकून घेतल्या आहेत. लसूण आणि मिरची परतवताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होईल. तर इथे आता मीठ टाकून घेतलं आहे मी थोडंसं आणि अगदी 1 मिनिटभर परतून घेतलं आहे. आणि त्यानंतर आता इथे मी 1/2 किलो गवारच्या शेंगा घेतल्या आहेत. निवडून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून आणि त्या गवारच्या शेंगा टाकून घेतल्या आहेत. 1/2 चमचा धने पावडर टाकून घेतली आहे आणि इथे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झालं की गवारच्या शेंगा अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला लाल तिखट किंवा गरम मसाला असा काहीही वापरायचं नाही, कारण आपण हिरवी मिरची वापरली आहे. तर भाजी व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून शेंगा परत व्यवस्थित मिक्स करून द्यायच्या आहेत. इथे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा. तर परत आता 3 ते 4 मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात अगदी छान अशा गवारच्या शेंगा शिजलेल्या आहेत. गवारच्या शेंगा कोवळ्या असतील तर शिजायला खूप काही वेळ नाही लागत. तर शेंगा अगदी छान अशा शिजलेल्या आहेत. त्यानंतर मी त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे. तर शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी. आणि इथे आता भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही. तर कोथिंबीर मी व्यवस्थित बारीक कापून टाकून घेतली आहे. कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी 5 ते 6 मिनिटात भाजी तयार झाली आहे. तुम्हाला जर सकाळच्या घाई गडबडीत भाजी बनवायला खूप उशीर होत असेल तर अशा प्रकारे अगदी झटपट तयार होणारी गवारच्या शेंगांची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकतात किंवा तुम्ही किंवा तुमचे मिस्टर जॉब करत असतील तर त्यांनाही तुम्ही टिफिनला देऊ शकतात. अगदी छान अशी टेस्ट लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा.